नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण हे त्यांच्याकडे असलेली शिल्लक रक्कम ही बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवतात. सेव्हिंग अकाउंट म्हणजे बचत खाते. बचत खात्यामध्ये त्यांच्याकडे असलेली शिल्लक रक्कम ठेवतात. मित्रांनो, बँकेकडून या बचत खात्यावर जवळजवळ आपल्याला 3-3.5% व्याज दिलं जातं. मित्रांनो, ती आपले जे कष्टाने पैसे कमवलेले आहेत, त्या कष्टाने पैसे कमवलेल्या पैशावर जर बँकेकडून आपल्याला 3-3% व्याज दिलं जात असेल, तर मित्रांनो, याच पैशांना जर तुम्हाला 6-7% जर व्याज मिळालं, तर नक्कीच मित्रांनो हे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. मित्रांनो, जो तुम्ही बँकेत पैसा ठेवता, तोच पैसा तुम्ही लिक्विड फंडात ठेवायला पाहिजे. लिक्विड फंडात ठेवायला पाहिजे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला या रकमेवर 7-7% व्याज दर मिळेल. मित्रांनो, तुमच्या मनात विचार आला असेल का लिक्विड फंड म्हणजे काय, तर लिक्विड फंड हा एक म्युच्युअल फंडचा प्रकार आहे. आता म्युच्युअल फंड म्हणलं की तुमच्या मनात विचार आला असेल की शेअर मार्केट म्हणजे माझा पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवला जाईल, तर मित्रांनो असं काही नाही आहे. लिक्विड फंडमधील जो पैसा आहे तो शेअर मार्केटमध्ये गुंतवला जात नाही. लिक्विड फंड हा जरी म्युच्युअल फंडचा एक प्रकार असला तरीसुद्धा या प्रकारातील जो पैसा आहे तो पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवला जात नाही. तर कुठे गुंतवला जातो मग हा पैसा, तर हा पैसा जो आहे तो पैसा तुमचा सरकारी बॉन्ड्स, ट्रेझरी बिल्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, त्यानंतर कॉल मनी, अशा प्रकारचे जे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट असतात, डेट इन्स्ट्रुमेंट की ज्यांची मॅच्युरिटी पिरियड हा फक्त 91 डेजचा असतो, अशा या 91 डेजच्या मॅच्युरिटी पिरियड असलेल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये हा पैसा गुंतवला जातो. त्यामुळे मित्रांनो याचं ड्युरेशन हे फार कमी कालावधीसाठी असतं आणि त्यामुळे याच्यामधली रिस्क जी असते ती अत्यंत कमी रिस्क असते. तुम्ही लिक्विड फंडामध्ये रिस्क अत्यल्प असते, त्यामुळे तुम्ही बिनधास्त होऊन लिक्विड फंडामध्ये तुम्ही तुमचे पैसे गुंतवू शकता. आता मित्रांनो, लिक्विड फंडामध्ये पैसे गुंतवायचे आहेत, मी लिक्विड फंडामध्ये पैसे ठेवणार आहे, परंतु याची जी मॅच्युरिटी पिरियड आहे तो मॅच्युरिटी पिरियड फक्त 91 डेजचाच आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर मी फक्त 91 डेजच पैसे ठेवू शकतो का? तर मित्रांनो तसे काही नाही आहे. तुम्ही कितीही कालावधीसाठी या लिक्विड फंडामध्ये पैसे ठेवू शकता. तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष तुम्हाला जसे लागतील पैसे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पैसे ठेवू शकता. कारण की जे या लिक्विड फंडाचे फंड मॅनेजर असतात, ते लिक्विड फंडाचे फंड मॅनेजर या फंडाचं व्यवस्थापन करत असतात. ते 91 डेज नंतर सुद्धा अशा वेगवेगळ्या डिबेंचर, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज बिल्स यामध्ये हे पैसे पुन्हा पुन्हा गुंतवत असतात. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला 91 डेजच्या नंतर तुमची रक्कम काढून घ्यायची आवश्यकता नाही. हां मित्रांनो, लिक्विड फंडचा अर्थच असा आहे की तुम्हाला यामध्ये खूप लिक्विडिटी भेटते. मित्रांनो, तुम्ही आज जर या लिक्विड फंडात पैसे ठेवले असेल आणि तुम्हाला 4 दिवसानंतर जर या लिक्विड फंडाचे पैसे लागत असतील, तर मित्रांनो तुम्ही बिनधास्त या लिक्विड फंडातून पैसे काढू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की या लिक्विड फंडामध्ये 1 दिवस ते 6 दिवस या 6 दिवसाच्या आतमध्ये जर तुम्ही पैसे काढले, तर तुम्हाला अत्यल्प असा एक एक्झिट लोड द्यावा लागतो, जो की एक्झिट लोड अत्यल्प असतो. त्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट अशी की 6 दिवसानंतर जर तुम्ही या लिक्विड फंडातून पैसे काढले, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एक्झिट लोड हा द्यावा लागत नाही. वरून मित्रांनो तुम्हाला 3-3.5% जास्त व्याज बँक खात्यापेक्षा मिळते. आता मित्रांनो, लिक्विड फंड जे आहेत ते लिक्विड फंड कोणकोणते चांगले आहेत, तर SBIचा लिक्विड फंड आहे तो पण खूप चांगला आहे. त्यानंतर आदित्य बिर्लाचा जो लिक्विड फंड आहे तो पण खूप चांगला आहे. निप्पॉन लाईफ इंडियाचा जो लिक्विड फंड आहे तो पण खूप चांगला आहे. मित्रांनो, भरपूर असे म्युच्युअल फंडच्या योजना आहेत की ज्या लिक्विड फंड या कॅटेगरीमध्ये खूप चांगल्या प्रकारे परतावा देत आहेत. तर मित्रांनो, माझी अशा आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जो कष्टाने पैसा कमवता, त्या पैशावर जर तुम्ही लिक्विड फंडमध्ये गुंतवून जर जास्त व्याज मिळत असाल, तर नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर आहे. यानंतर मित्रांनो तुमच्या मनात एक प्रश्न असेल की लिक्विड फंडमध्ये मी पैसा कसा गुंतवावा, तर किंवा लिक्विड फंडमध्ये मी माझा पैसा कसा ठेवावा, तर यासाठी मी मित्रांनो नवीन व्हिडिओ सेपरेट बनवेल, ज्यामध्ये तुम्हाला प्रात्यक्षिकच दाखवेल की लिक्विड फंडमध्ये
जो पैसा आहे तो कसा गुंतवला जातो तोपर्यंत मित्रांनो लिक्विड फंड विषयी आणखी तुमचं रिसर्च करा, तुम्ही लिक्विड फंड विषयी आणखी माहिती घ्या आणि तुम्ही कष्टाने कमवलेल्या पैशावर जास्तीत जास्त व्याज आपल्याला कसे मिळेल याविषयी विचार करा. धन्यवाद मित्रांनो.